हरिओम। आज गुरुपौर्णिमेचा दिवस, सकाळपासून अनेक विद्यार्थी अनेक शिष्य मला येऊन भेटून गेले। वर्षभरात अनेक कारणांमुळे एकमेकांना भेटता येत नाही, ती संधी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी अनेक शिष्यांनी घेतली, आणि त्याचबरोबर ज्यांना येणं शक्य नाही त्या शेकडो विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवरून मेसेजद्वारा गुरुपौर्णिमेची किंवा गुरुबद्दल असणारी त्यांची आत्मीयता, त्यांची भावना माझ्यापर्यंत पोचवली, आणि त्यानिमित्ताने मला सुचलेलं एक काव्य आज आत्ताच दुपारी ताज ताज काव्य, गुरु शिष्याचे नाते अपुले शिष्य गुरुचे भावे, गुरु शिष्याचे नाते अपुले शिष्य गुरुचे भावे, शिकणाऱ्याने शिकता शिकता गुरुपदी पोहोचावे, शिकणाऱ्याने शिकता शिकता गुरुपदी पोहोचावे। आषाढातील व्यास पौर्णिमा, आषाढातील व्यास पौर्णिमा समजा एकच संधी, आषाढातील व्यास पौर्णिमा समजा एकच संधी, अर्पण करण्या अहंकार मद गुरुतत्वाच्या चरणी, आषाढातील व्यास पौर्णिमा समजा एकच संधी, अर्पण करण्या अहंकार मद गुरुतत्वाच्या चरणी, आशीर्वचने गुरु मुखांतून, आशीर्वचने गुरु मुखांतून सदैव तुमच्यासाठी, आशीर्वचने गुरु मुखातून सदैव तुमच्यासाठी, आत्मकृतीतून जगास दावा या नात्याची महती, आत्मकृतीतून जगास दावा या नात्याची महती। तेव्हा असं अतिशय मोठं नातं, अतिशय घट्ट बांधलेलं नातं, आणि ज्याला आपण कोणत्याही आपल्या आयुष्यामध्ये एकदा ज्याला आपण गुरु मानला त्याच्यापासून आपण किती योजना किती कोस किती महिने दूर राहिलो किती वर्ष दूर राहिलो तरी सुद्धा ते नातं तसंच राहतं, आणि प्रत्येक ज्या वेळेला हे नातं बांधलं जातं त्यावेळेला प्रत्येक शिष्य हा आपल्या गुरुचं नाव अधिक उज्ज्वल होत राहील यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो, नेहमीच प्रयत्नशील त्यांनी राहायला हवं, आणि त्यातूनच पुढे नवीन गुरु निर्माण होतो। तर ही अशी गुरु पौर्णिमा व्यास पौर्णिमा, सर्वांना शुभाशीर्वाद, सर्वांना भरपूर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याचं योग्य ते माप तुमच्या सर्वांच्या पदरात पडत राहावं। हरिओम हरिओम हरिओम।